नमस्कार, आपण पाहताय लोकाधिकार न्यूज. लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण सध्या आहोत रीनापूरमध्ये श्रीराम विद्यालय रीनापूर SSC 1996-97 विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा 2022 आयोजित केला आहे. आपण तो पाहणार आहोत. आपण पाहताय या ठिकाणी स्नेह मेळावा 2022 1996-97 SSC विद्यार्थी व शिक्षक यांच्या या ठिकाणी शाळेमध्ये आगमन होत आहे. तब्बल 25 वर्षांनंतर हे विद्यार्थी शाळेमध्ये येत आहेत. या ठिकाणी स्नेह मेळावा घेण्यात येणार आहे. तो स्नेह मेळावा आपण पाहणार आहोत. 1996-97 SSC ची बॅच या ठिकाणी सर्व विद्यार्थी शाळेत रांगेत आल्यासारखे रांगेत येत आहेत. आपण या ठिकाणी पाहता शाळा म्हटलं की शान, शाळा म्हटलं की अभिमान, शाळा म्हटलं की दोस्ती. या प्रकारे हे विद्यार्थी शिस्तीत शाळेमध्ये लाईन येत आहेत. तसंच विद्यार्थिनी पण या शाळेमध्ये लाईन येत असताना आपण पाहत आहे. '96-97 बॅच या ठिकाणी या विद्यार्थिनी 25 वर्षांनंतर शाळेमध्ये आलेल्या लाईन शिस्तीत येत असल्याचे आपण पाहत आहोत. त्यासोबतच शिक्षक वर्ग पण या शाळेमध्ये येत असताना आपण पाहत आहोत. या ठिकाणी पाहताय आपण या स्नेह मेळाव्यासाठी लावलेल्या मंडपामध्ये विद्यार्थी येत आहेत. मैत्री शाळेतील बाकावरची आठवणीच्या नात्याशी याप्रमाणे या ठिकाणी हे 10वीच्या बॅचचे विद्यार्थी 96-97 विद्यार्थी या मेळावा मंडपात येत आहेत. सुस्वागतम, सुस्वागतम 96-97 सर्व वर्गमित्र, शाळेचे शिक्षक वृंद, प्रमुख पाहुणे यांचं या ठिकाणी मनस्वी स्वागत. आपण सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यायचंय. बसल्या येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीचे या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. तब्बल 25 वर्षानंतर या विद्यार्थिनी शाळेमध्ये आलेल्या आहेत. सर्वांनी बसून घ्यायचंय. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून सतीश गुडभरले सर, प्राचार्य श्रीराम विद्यालय रेणापूर SSC 1996-97 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10वीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक वृंद यांचं या ठिकाणी मनस्वी स्वागत. स्वागतम, सुस्वागतम उपस्थित सर्व माझे गुरुदेव वर्ग तथा सर्व मित्र परिवार यांचं प्रथमतः आम्ही श्रीराम विद्यालय नागपूर या ठिकाणी शब्दस्वप्नाने हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी हा स्नेह मेळावा 2 टप्प्यामध्ये साजरा होणार आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा थरा, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. लोकाधिकार गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड